काय तुमची समस्या? तुमची झाले वाटते आता गहू घेऊ काढणं? तुमची काय समस्या आहे सरकारला? तुम्ही मांडत नका, करत नका काय उपोषण घेऊन तुम्ही मागणी. आमची एकच विनंती आहे सरकारला, त्या लोकायला कशी पाचच दिवस ड्युटी असून त्याला पेन्शन चालू करा म्हणून आंदोलन व्हायलेत कुठं कुठं बसायले उपोषणाला लोक. आम्हालाही आमच्याही शेतकऱ्या म्हाताऱ्या माणसाला ज्यांना आयुष्य पूर्ण घातलं या काळ्या मातीमध्ये काम करू त्या 55-60 वर्षाच्या माणसाला सुद्धा 5,000 रुपये पेन्शन चालू करायलाच पाहिजे. कंपल्सरी शेतकऱ्याला. बरं, सरकारने तुम्हाला काय म्हणून द्यायला पाहिजे पेन्शन? काय म्हणून द्यायला पाहिजे? तुम्ही काय काम करता म्हणजे शेतकऱ्यासाठी? काय तुम्ही जगासाठी काय काम करता तुम्ही म्हणून द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना? आम्ही जगाचा पोशिंदा आहे. आम्हाला अडाणी म्हणून नाव घोषित केलेलं आहे यांनी. आमच्यामुळं यांचं पोट भरत नाही शेतकऱ्यांमुळं. कोणाचं पोट भरत? नोकरीवाले यायचं सगळ्यांचंच म्हणलं तरी चालते. जगाचा पोशिंदा आहे ना शेतकरी. म्हणजे त्याचं पोट भरत नाही काय म्हणते? अडाणी आहे ते. अडाणी त्या अडाण्याची बायको 4 महिन्याचं 6 महिन्याचं लेकू एका झाडाला बांधते काळजाचा तुकडा आणि शेतात राब राब राबते कष्ट करते. सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रात्रीला तिचा नवरा लाईट असो नसो हातात टॉर्च असो नसो पाणी देते. गव्हाला झालं हरभऱ्याला झालं सापाची नाही चुकड्याची भीती नाही त्याला मरण्याची नाही. ती बाई काळजाचा तुकडा झाडाला आणि नवरा रात्रभर आणि हे लोक जे हे करायले त्यांना दोन दिवस मस्त आठवड्याच्या सुट्ट्या 5 दिवस ड्युटी असते आणि लाईट 24 घंटे एसीच्या रूमात 24 घंटे एसीच्या रूमात. जेवण करायचं असलं मनात इच्छा असली तेव्हा कोणत्याही 5-स्टार हॉटेलमध्ये जाते जेवण करते. आणि तुम्ही शेतकरी त्यांचा विरोध नाही आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की आमच्या 60 वर्षाच्या व्यक्तीला आमच्या शेतकऱ्याला ज्यानं या काळ्या मातीमध्ये पूर्ण आयुष्य घातलं 5,000 रुपये पेन्शन कंपल्सरी चालू करायलाच पाहिजे की त्याला पुढे चालून त्याच्या कोण कोण माझ्यासोबत आहे त्यांनी कमेंट करून सांगा पण आणि आवडला तर खरंच हे व्हिडिओ शेअर पण करा. कारण नाही का कारण हे शेतकऱ्याच्या भावना आहेत ज्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. हे बघा हे आता आम्ही कुटार वगैरे भरलं नाही कुटार भरतानाच कळालं की किती कष्ट करा लागतात शेतकऱ्याला. आता घरामध्ये जागा नाही आहे. एका रूममध्ये कापूस भरलेला आहे एका रूममध्ये कुटार भरलं एका कोणत्यामध्ये थोडीशी 2 बाजाची जागा ठेवली त्याच्यात करून खा लागते शेतकऱ्याला. काय शेतकऱ्याला आतापर्यंत शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या वावरी का लागते त्या लग्नाला आणि त्या फोर व्हीलर गाड्या घेऊन राहिली. माझ्या सासऱ्याचं 60 वर्ष वय झालं 60 वर्ष झालं अजून सुद्धा बसत नाही अजून पण बसत नाही. आमच्या आई जेवढं सून काम करत नाही का त्याच्यापेक्षा जास्त काम करते आणि त्याची भावना तुम्हाला कळते का शेतकऱ्याची? फक्त त्याला अडाणी नाव दिलेलं आहे. अडाणी गाढवासारखं काम करतो नाही. बरोबर आहे बाबा तुमचं खरंच. शेतकरी शेतकऱ्याचा दुश्मन आहे. शेतकरी शेतकऱ्याचा दुश्मन आहे असं झालं कारण संघटित होईन झाले ना शेतकरी. ते नोकरीवाले जसे संघटित होतात मोर्चे काढतात पेन्शन वाढवा मग त्यांना अडाणी नाव त्यांना बरोबर आहे ना शेतकऱ्याला अडाणी नाव काऊन दिलं की बाई त्याला माहिती की एकजूट होत नाही तर यायच्या कोणी मागण्या स्वीकारत नाही. आणि ज्यावेळेस शेतकरी उठला तर मग ज्यावेळेस शेतकरी जर जागा झाला तर मग काय होईल? तेच कळायला मग रोडनं एक गाडी पण दिसणार नाही म्हणा मग असा चक्का जाम होईल म्हणा. मग तेच आहे ना. बरं तुमची मागणी काय आता मग सरकारला तुमची शेतकऱ्याची मागणी काय? मी 2 वेळा स्पष्ट तेच केलं की आमच्या 55-60 वर्षाचा व्यक्ती शेतकरी वयाच्या 10 वर्षाच्या नंतर 10 वर्षाचा मुलगा झाला की आपल्या शेतात काम करते ना सरकी लावते खत टाकते करते की नाही. 10 वर्षाच्या असताना 50-60 वर्षाच्या होईपर्यंत शेतकरी शेतात राबतो 80-80 वर्षापर्यंत वर्षापर्यंत. तर मग तुमची मागणी काय सरकारला? ते शेतकऱ्याला 5,000 रुपये पेन्शन चालू करायला नको पाहिजे? चालू करायला पाहिजेच पाहिजे. आता ही आता तुमची आता इथून तुम्ही सुरुवात करणार ही माझी 8-7 हजार रुपये महिना 60 वर्षाच्या नंतर 5,000 जरी दिला तरी आनंद 40-50 नको म्हणा आम्हाला तेवढा नको आम्हाला महिना जरी दिला तर माझा शेतकरी आनंदी होतो खुश राहील तेवढ्यात कारण त्याला गोळ्या दुखा सुखाला त्याच्या कामी पडतील तेवढेच नाही का? बरोबर आहे. आभाळ आलेला आहे थैल्यामध्ये टाकतो नाही पण हे खरं आहे. बरं हे सगळ्याला सांगतो शेतकऱ्याला की एकजूट व्हा आणि हे जसे नाही का आंदोलन करायले हे करायले हे मागण्या पूर्ण करायले त्याच्या एवढी पगार असून यायला हे असून तर तुम्ही का म्हणून मागं राहायचं? तुम्ही तर जगाचा पोशिंदा आहे ना. सरकारी सुट्ट्या येतात त्या वेगळ्या सगळ्या यायला सुख सुविधा सगळ्या यायला त्याला आराम करायचं. अरे बाबा तुम्ही शेतकऱ्याला तुम्हाला बँकेत जर सुट्टीच अरे तुम्ही जर बँकेत जर गेले तर तुम्हाला लोन देत नाही कोणी कोणती बँक लोन देत नाही यायला साहेब घरी ती त्याच्या बँकवाले त्याचा क्रमांक साहेब बसलेले त्याच्या आधी करा हे जगाच्या पोशिंद्याला हकलतं आणि त्याला 20-30 लाख रुपये लोन दिली कारण सर्व्हिस तुमचं काय आहे तुमचं अस्तित्वच नाही शेतकऱ्याचं. खरं सांगायचं शेतकरी ओरिजिनल माल राहते शेतकऱ्याचा. मार्केटमध्ये मिसळ मासळ करून गहू राहते त्याला 3200 भाव भेटते. किती? 3200. आणि शेतकऱ्याजवळून घेतात किती भावानं? 1800 कुठं 3200 कुठं 2200 कुठं
पंचवीसशे फुट आता पंचवीसशे मार्केटला भाव चालू आहे आणि आम्हाला गावात मागायला किती ना अठराशे ना शेतकऱ्यासोबत असं काहून सगळं त्यापेक्षा मार्केट मधून घेण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्याजून घ्यायला पाहिजे ना माल तुम्ही नाही मग आता ही मागणी तुम्ही आला आता सगळ्या महाराष्ट्राला सांगा तुम्ही आता मग तेच ना की बाबा शेतकऱ्यालाही आमच्या पेन्शन गावामध्ये प्रत्येक खेड्यात शेतकरी आहे हा त्यांनी सगळ्यांना शेतकऱ्याजून माल घ्या ना तुम्ही माल आणि ही मागणी पण पेन्शन पण शेतकऱ्याला भेटली पाहिजे आणि शेतकऱ्याजून माल पण घ्यायला पाहिजे मार्केटमध्ये न्यायची गरजच नाही ना कोणत्या शेतकऱ्याला एकच नारा शेतकऱ्याला पेन्शन बस काय एकच नारा शेतकऱ्याला पेन्शन आणि भेटलीच पाहिजे शेतकरी नाही तर आम्ही काय करायचं ते मग आम्ही नागर घेऊन कशी फिरू म्हणायचं मग ते आम्हाला ते गाड्या घेऊन हिंटेत आणि आम्ही मग बैलगाड्याची रॅली काढू बैल मग कसा जाम होईल कसा चक्का जाम होईल कसा चक्का जाम होईल मग ना म्हणा त्यावेळेस विचार करा म्हणा तुमचं तुम्ही पहा म्हणा मग आमची आई किती वर्ष झाले आईला 65 वर्ष झाले जीवन गेलं मी आईचं काम करता करता शेतात आणि हे करता करता माझ्या सासूचं मेन म्हणजे 9 वर्षाच्या असताना लग्न झालेलं आहे तेव्हापासून आमच्या घरामध्ये हे काय म्हणतात आम्ही मेहनतीने शिकलो आम्ही मेहनतीने लागलो अरे बाबा तुमच्याकडे शिकवण्याची ताकद होती आमच्याकडे आईच्या आईकडे बाबाकडे माझ्या आमच्याकडे काहीच नव्हतं तर म्हणून ती शिकली नाहीत ना सर्व्हिसला आता हे पण सर्व्हिसला लागली असते चार पत्र होते चार जाळे होते अशा आणि जिम्मेदाऱ्या किती होत्या पुन्हा घरच्या लोकांच्या जिम्मेदाऱ्या कुटुंब सहा भाऊ होते एवढ्या कुटुंबाला जगवायचं हे करायचं सोपं नाही ना सगळ्यात मोठी आई होती आपला विरोध नाही आहे कोणाला पेन्शन द्या की ना द्या पण आमच्या शेतकऱ्यालाही पेन्शन चालू झालीच पाहिजे एकदा हा जय आमच्या शेतकऱ्याला पेन्शन चालू झालीच पाहिजे नाही चालू जय नाही चालू झाली तर मग आमचं आम्ही काय करायचं करू म्हणायचं जय जवान जय किसान जय महाराष्ट्र